इतकी वाट लागली आमची, म्हणजे आता रस्ताच नाहीये. कुठून कुठून आम्ही आता रस्ता शोधतोय. आता हा खाली धबधबा आहे, त्या धबधब्यातून पुन्हा आम्ही चाललोय, म्हणजे वरती येऊन पुन्हा आम्ही आता खाली उतरतोय. कैसा एक्सपीरियंस था भाई लोग. ओह गॉड अमेजिंग. किसका भाई का? इसका फर्स्ट फर्स्ट ट्रैक में तेरी मतलब ना लगा दिया. लेकिन ऐसे ग्रुप होनी चाहिए, ग्रुप रहेगा तो डर नहीं लगता. अबे नहीं, साला भी इधर से रॉक से कैसे जाएंगे भाई? नीचे अपने भाई ऊपर से रास्ता बना, ये हो जाएगा रे. या फिर मैं चलूं क्या? शायद मुझे आना पड़ेगा. हेलो बेयर, उसको हाथ दे दो. अरे उधर से मत आना भाई, उधर से रास्ता. आ जाओ जल्दी आ जाओ भाई. कंफर्म करके चलो भाई. अभी तक अभी ये रॉक पैच है पूरा, साला लगने वाला है. अबे साले किधर से आवाज दे रहे समझ में भी नहीं आ रहा है. उसको हाथ देना. व्हाट अ गाय. मैं लू नो, इधर से जाओ क्योंकि वो उधर गए, फिर से हमें इधर आना पड़ेगा. पक्का? अमोल किधर? अबे साले किधर? ऊपर रुका करना साले, रास्ता दिखाया कर. नए बंदे हैं मतलब मैं भी. ए उसको 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 देख, उसको देख भाई, देख के आ, कंफर्म करके जाओ. पैर अमोल जाऊ शकतोस तू? किधर भाई, ऊपर सकल दिखा दे यार, रुक जा एक जगह. वरती जायचे की नाही? आता ऑलमोस्ट 80% कव्हर केलेलं आहे आपण. अरे 80% कव्हर केले पण 20% चढायचं कसं हा प्रश्न आहे ना. 80% चढलो तसं थोडी आहे, रस्ता सापडला पाहिजे ना. आपला समीत दिसतंय वरती. ओके शिवाजी महाराजांचं नाव घेऊया. चला जय शिवाजी. हा फायनली रास्ता भेटला. अरे भेटला या या, हाच रस्ता आहे. 2-4 जण गेली इथून आत्ताच. आई ग वरती नाही जायचं आपल्याला. आय भाई आय एक मिनिट हे जा बाबा तू म्हणून तिला वाट लागली. अरे कोणी पाणी देतं का रे पाणी? तर मित्रांनो खरा रस्ता हा बघा, जसं की सांगितलं होतं ते जे लाईट्सचे खांब आहेत तिथून असाच रस्ता आहे आणि इथून वरती यायचं आहे. बट आम्ही जो रस्ता चुकलो होतो तो आम्ही खालूनच गेलो होतो आणि त्या जंगलामध्ये फसलो होतो. सो त्या जंगलामधून आम्ही रस्ता काढत पुन्हा या इथे आलो आणि इथून आता वरती आलो आहे. सो फायनली एका स्टेजला आलो आहे जिथून आम्ही वरती प्रॉपर जाऊ शकतो. सो लेट्स गो.
फायनल डेस्टिनेशन आहे का हे आपलं? नाही नाही, अजून काय बाकी? मंदिर अभी तो पार्टी शुरू हुई है। अरे बापरे, पेब किल्ला, विकटगड संस्थान, ओके बाकीचं दिसत नाही। पेब किल्ला फाइनली। सही ना? गणपतीची एक छोटी मूर्ती पण इथे। अव यज्ञ, अरे वा यज्ञ पण इथे, सही ना? असं असत का पहिला यज्ञ कुंड? काय बनवताय काय तुम्ही? आम्ही ना हा बनवतोय पुलाव। हा तुम्ही राहणार आहे का इकडे? नाही जाणार, आम्ही दुधाणीवरून खाली उतरणार लगेच। लगेच 4 वाजता उतरू खाली। मग फक्त इथे जेवण बनवायला आलं ना काय? आम्ही ट्रेक केला, जेवण बनवलं, लोक काय घरून डबा वेगळा आणतात, आम्ही काहीतरी वेगळं करून बघतो। एक मजा वेगळीच आहे। हा ती तर आहेच। लवकर आलात म्हणजे तुम्ही? हो आम्ही लवकर आलो, कारण की आम्हाला आता इथे पोहोचायला वेळ झाला। आम्ही तर या साईडहून आलोय, नेरळ चढून वाटच लागली आमची, म्हणजे आम्ही रस्ता चुकलो होतो, पूर्ण जंगलात ना आलो आम्ही फिरून। पाणी पण नसेल, पाणी नाही काय नाही, सगळेजण आता पाणी पाणी करतात, वरती गेलेले आहे ना। फायनली मित्रांनो, आपण गडावरती पोहोचलो आहोत। हा जो आहे तो गडाचा पीक पॉइंट आहे, म्हणजे टॉप व्ह्यू आहे। आणि हे जे मंदिर आहे ते आपल्या समर्थ स्वामींच्या पादुकासाठी हे मंदिर बांधलेलं आहे। तर मित्रांनो, समोर जो दिसतोय तो माथेरानचा डोंगर आहे, आणि आम्ही आता इथूनच त्या माथेरानच्या डोंगरावरती जाणार आहोत। माथेरानची जी मिनी ट्रेन आहे त्याचा एक ट्रॅक जातो आहे, तर त्या ट्रॅकने आम्ही वरती माथेरानच्या डोंगरावर जाणार आहोत, म्हणजे तिथून आम्ही गाडी करणार आहे डायरेक्ट नेरळला जाणार आहोत।
सो मित्रांनो जाताना ना आपल्याला तिथे एक फड्यावरचा गणपती दिसेल, म्हणजे पूर्ण खडकावरती कोरलेला आहे तो। कड्यावरच्या गणपतीच्या इथे आहोत, पण मित्रांनो एक तो गणपतीचा पूर्ण जो दगड आहे ना वरचा, हा तो आपल्याला नीट घेता येत नाही, म्हणजे दिसत नाही। मे बी वरतून त्या माथेरानच्या डोंगरावरून दिसेल, बट इथे फक्त आता आम्ही दर्शन घेतो। मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे। मित्रांनो सनसेट काय घेता येत नाहीये, कारण की आता आम्हाला खूप कमी टाइम राहिलेला आहे। सो आता आम्ही ह्या माथेरानच्या मिनी ट्रेनच्या मार्गे, म्हणजे ह्या रूट मार्गे आम्ही निघालो त्यांच्या। सो कारण की आम्हाला तिकडून जर उतरायचं म्हटलं तर ते रॉक पॅचेस जे तुम्ही बघितले ते खूप अवघड आहेत, त्याच्यामुळे तिथून उतरणं थोडंसं रिस्की होऊ शकतं, म्हणून आम्ही आता या मार्गे निघालो आहे। आणि आता माथेरानची जी टॅक्सी स्टँड आहे ते तिथे आम्ही जाणार आहोत, आणि तिथून आम्ही टॅक्सी करून नेरळला। सो मित्रांनो एवढंच होतं आजच्याविरुद्ध। तर मित्रांनो तुम्हाला जर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब जर केलं असेल तर शेअर करायला विसरू नका, आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आपल्याला कमेंट करून। चला मित्रांनो।